नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारत महा एमटीव्ही मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रकल्पाच्या ठिकाणी आपण आहोत. आपण पाठीमागे बघू शकतो की काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी कामाची पाहणी करण्यासाठी आमदार सुनील राणे आलेले आहेत. त्यांनी इथल्या नागरिकांशी देखील संवाद साधलेला आहे. प्रकल्पातले काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधून आढावा घेतलेला आहे. प्रकल्पाचा नेमकं काय आढावा आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सुनीलजी, काय आढावा आहे? प्रकल्पाचं काम कोणत्या गतीने पुढे जात आहे? पहिली तर गोष्ट अशी की हा प्रकल्प व्हावा म्हणून साधारणतः 2005 मी पहिला मोर्चा काढला होता की बिडडी चाळीच्या पुनर्वसनाचा आणि पुनर्निर्माणाचा प्रश्न होता म्हणून. आणि मग असं करत करत साधारणपणाने 11 वर्षपर्यंत आम्ही या बिडडी चाळीच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, वरळी असेल शिवडी असेल, यांनी लढा दिला. आणि 2016 सन्माननीय त्यावेळचे आपले मुख्यमंत्री, आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये पुढाकाराने हा प्रकल्प अस्तित्वामध्ये आला. आणि 2017 साधारण 22 एप्रिलला त्याचं उद्घाटन झालं. 2 वर्ष 2017 ते 2019 लोकांच्या पात्रता, त्यांची निश्चिती, आराखडे असं करत करत 2019 एक समितीची स्थापना झाली. आणि त्या समितीमध्ये कार्याध्यक्ष या नात्याने माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली. मग 5 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये 2019 निवडणुकीच्या आधी आम्ही अनेकांची पात्रता निश्चिती करणे, अनेक लोकांचे वारसदार होते त्यांचे वारस निश्चित करणे, आणि मग वरळी असेल, डिलायल रोड असेल आणि नायगाव असेल इकडच्या प्रकल्पाला गती देण्याचं काम आम्ही त्यावेळेला सुरू केलं. आज आपण या वरळीच्या बिडडी चाळीच्या इथे उभे आहोत. आणि मग या गेल्या 2.5 वर्षाच्या या कारभारामध्ये सरकारने आराखडे बदलले, आराखडे बदलून त्याचं काम सुरू केलं. पण मूळचा जो बिडडीकरांची मागणी होती की 500 चौरस फुटाचं घर असावं तर कसं असावं, त्यावेळेला आम्ही 22 मजल्याचे टॉवर केले होते, पोलिसांच्या घराची निश्चिती केली होती. आणि पोलिसांच्या घराची निश्चिती केल्यानंतर त्यांची पात्रता निश्चित करण्याआधी हे सरकार बदललं होतं. आणि त्यामुळे त्या बदलत्या सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये पोलिसांच्या घराची मागणी वेळोवेळी झाली. या सरकारने जाता जाता 50 लाख रुपये पोलिसांनी भरावेत, त्याला आम्ही याच जागेवर येऊन सांगितलं की 50 लाख रुपये पोलीस कुटुंबीय भरू शकणार नाहीत. आणि मग या सरकारने जाता जाता 25 लाख रुपये करतो म्हणून घोषणा करून हे सरकार गेलं. पण आज या वरळीमधील जवळजवळ 121 बिडडी चाळीचं पुनर्निर्माण इथे होत आहे. या इथे जर आपण सगळ्यांनी बघितलं तर या पुनर्निर्माणामध्ये काही गोष्टी राहून गेल्या आहेत, कसं करता येईल काम, कारण का आमच्या त्यावेळच्या सरकारमध्ये आपण तिन्ही बाजूला काम करणार होतो. म्हणजे आज जर इथे 30-35 इमारतीच्या मागे काम सुरू आहे तर आपण 121 पडे पण काम करणार होतो, साने गुरुजी मैदानामध्ये काम करणार होतो. आणि 3 वर्षामध्ये साधारणतः 4,500 घरांची निर्मिती झाली असती. वरळीतील 121 इमारती जर पकडल्या तर 9,680 घरांची निर्मिती करायची आहे. आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षी याचं काम सुरू झालं, 3 वर्षामध्ये घरं पूर्ण करून द्यायची आहेत. पण अशी परिस्थिती आहे की बघितलं तर काळ काम वेग पकडला तर 2025 तरी हा पहिल्या प्रकल्पाचा टप्पा पूर्ण होणार नाही असं मला दिसत आहे. मग याला काय करावं लागेल? नवीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रकल्पाला गती देऊन पोलिसांचा जो प्रश्न आहे, पोलिसांच्या घराच्या बाबतची जी निश्चिती करायची आहे तो विषय आहे. आणि हा इथे उभे राहत असलेले ज्या 6 विंग्ज आहेत 40 मजल्याच्या तो पूर्णत्वाला जर न्यायचं असेल तर काळ काम वेगाचं गणित या कंत्राटदाराने आणि सरकारने त्याला गती देण्यासाठी लागणारा निधी ह्याचं गणित मिळवण्यासाठी, जुळवण्यासाठी मी अनेक नागरिकांची आज भेट घेतली. आणि लक्षात आलं की हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर जिद्दीने पूर्ण करावा लागेल. उरलेल्या 2.5 वर्षामध्ये 2024 निवडणुकींना सामोरं जाण्याच्या आधी जर किमान या 1,000-2,000 लोकांना आपण घरं देऊ शकलो तर तो प्रयत्न करायचा आहे. आणि या 2.5 वर्षामध्ये तिन्ही बाजूने बिडडी चाळीमध्ये काम सुरू होईल असं काम पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी आजचा हा माझा आढावाचा दौरा होता. कारण का या विभागामध्ये गेले 25 वर्ष आम्ही काम करतो आहोत, त्यामुळे राजकारणाचे जरी संकेत बदलले होते, राजकारणामध्ये अनेक नवीन व्यक्ती आल्या होत्या, तरीसुद्धा ज्या विभागामध्ये आपण आयुष्यभर काम केलं आहे आणि त्या प्रकल्पाची सुरुवात ही भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, त्यावेळचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरू झाली होती, त्यामुळे हे आमचं दायित्व आहे की लोकांना जे आम्ही
अभिप्रेत असलेलं काम पूर्ण करायचं आहे, ते काम निश्चितपणाने या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नवीन आलेले आपले मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून अपेक्षित असलेलं पुढच्या 5 वर्षाचं काम आपण 2.5 वर्षामध्ये करू हा संकल्प घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो. या प्रकल्पाबाबत अनेक संभ्रम आहेत नागरिकांमध्ये. या पूर्वीच्या सरकारने त्यांचे ते संभ्रम दूर केले नाही, हे संभ्रम तुमचं सरकार कसे दूर करणार? आमचं सरकार यांचे सर्व संभ्रम दूर करेल. मागच्या वेळेला जेव्हा कमिटी होती तेव्हा मी स्वतः नागरिकांना भेटत असो आणि नागरिकांचे सगळे प्रश्न, म्हणजे मग डिलाईल रोडला राहत असलेल्या लोकांचे प्रश्न, ज्याला गाळे म्हणतो आपण, त्या गाळ्यांमध्ये राहत असलेले आपले लोक, मग अनेक लोकांचे आई वडील, त्यांचं निधन झालं, मग वारस म्हणून त्यांचा प्रश्न होता, असे अनेक प्रश्न आम्ही सोडवले. त्यामुळे या सरकारमध्ये लोकांचे सर्व प्रश्न जातीने लक्ष देऊन त्यांना भेटून कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला नागरिकांच्या समस्येला उत्तर द्यायला हे सरकार आणि मी स्वतः जातीने या प्रकल्पामध्ये लक्ष देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. या प्रकल्पाच्या नामांतराच्या मुद्दा एक होता जो वादात आहे, या प्रकल्पाचं नामांतर करण्यात येऊ नये किंवा या विभागांचं नामांतर करू नये अशी मागणी स्थानिकांची आहे, मात्र मागच्या सरकारने घाईघाईने नामांतराचा मुद्दा रेटून धरला होता. तुम्ही हा मुद्दा तिथेच थांबवणार आहात की त्या मुद्द्याला पुढे घेऊन जाणार आहात? नामांतराच्या बाबतीत ज्याला आपण नामांतर म्हणता कामा नये, खऱ्या अर्थाने त्यांनी ती नावच देऊन टाकली. आणि नागरिकांचे प्रश्न काय आहेत, नागरिकांच्या मनात काय आहे, नागरिकांना काय वाटतं याच्याबद्दल ज्याला आपण सजेशन आणि ऑब्जेक्शन म्हणतो ते नागरिकांकडनं ह्यांनी घ्यायला पाहिजे होतं. पण पुन्हा एकदा आम्ही नागरिकांना भेटून त्याच्यावर चर्चा विनिमय करून या बाबतीतला निर्णय नागरिकांना काय वाटतो याचा एक आढावा आम्ही घेणार आहोत. या प्रकल्पाविषयीचं बोललं वरळीतनं, तर वरळीमध्ये 3 आमदार आहेत, तरी देखील प्रकल्पाला पाहिजे तेवढा वेग मागच्या सरकारच्या काळात नव्हता. आता तुमची भूमिका काय असणार आहे? पहिली गोष्ट मी म्हटलं की वरळी हे महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्याच्यामध्ये एक विधानसभेतील आमदार आणि 2 विधान परिषदेचे आमदार, आणि या 3-3 आमदारांच्या माध्यमातून आता या विभागाचं काम कसं होणार होतं याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे की मागच्या वर्षभरामध्ये पायलिंग झालं, 3 वर्षामध्ये हे पूर्ण करणार असं टाटाचे लोक म्हणतात. तर जर 3 वर्षामध्ये हे पूर्ण करणार तर मला आश्चर्य वाटतंय की इतक्या मोठ्या इमारती आणि जवळजवळ 1600 घरं, त्याच्यातलं 1 वर्ष निघून गेलं आहे, उरलेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण कसं होणार. त्यामुळेच कदाचित असावं की वरळी हा देशातला सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो की काय, म्हणून 3-3 आमदार इथे नेमले आहेत आणि त्या 3 आमदारांचं खरं काम काय हे जनता आता येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने ओळखेल. धन्यवाद. आपण मागच्या बाजूला बघू शकतो की कामकाजाचा वेग काय आहे, कामकाजाची गती काय आहे. इथे कामकाज तर सुरू झालेलं आहे, मात्र ह्या ज्या इमारती आहेत त्या लवकरात लवकर बांधून पूर्ण व्हाव्या, नागरिकांना घरं मिळावी अशीच इथल्या नागरिकांची इच्छा आहे. या संपूर्ण प्रकल्पाबाबत नव्यानं आलेल्या नवनिर्वाचित फडणवीस शिंदे सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये काय बदल केले जातात की आहे तोच प्रकल्प पुढे नेला जातो, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा, आणि ताज्या घडामोडींसाठी www.MHAMTV.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.